नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 9 उष्णता या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. अप्रश्न, सर्वाधिक उष्णता टिंबटिंब रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते. उत्तर, काळा. अप्रश्न, उष्णतेच्या टिंबटिंबसाठी माध्यमाची आवश्यकता नसते. उत्तर आहे, अभिसरण. ही प्रश्न, उष्णतेचे वहन टिंबटिंब पदार्थामधून होते. उत्तर, सुवाहक. ही प्रश्न, थर्मास फ्लास्क मधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता टिंबटिंब क्रियेने कमी करतो. परावर्तन. उप्रश्न, अन्न शिजवण्याची भांडी टिंबटिंब गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात. उत्तर, वहन. उप्रश्न, सूर्यापासून पृथ्वीला टिंबटिंबमुळे उष्णता मिळते. उत्तर आहे, प्रारण. प्रश्न क्रमांक 2, कोण उष्णता शोषून घेईल. तर इथं दिलेल्या नावांपैकी कोण उष्णता शोषून घेईल हे आपल्याला लिहायचं आहे. तर उत्तर आहे, दिलेल्या वस्तूंपैकी प्रत्येक वस्तू काही प्रमाणात उष्णता शोषून घेईल. धातूच्या वस्तू, स्टीलचा चमचा, तवा जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेईल, तर इतर वस्तू कमी प्रमाणात उष्णता शोषून घेईल. लाकडी पोळपाट, लाकडी चमचा व प्लास्टिकची प्लेट फार कमी प्रमाणात उष्णता शोषून घेईल, मेन लवकरच वितळेल. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील अ प्रश्न आहे, ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो. उत्तर, थंड पाण्याची पट्टी आपल्या शरीरातील उष्णता काही प्रमाणात शोषून घेते, त्यामुळे ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी होतो. प्रश्न क्रमांक 3 मधील हा प्रश्न आहे, राजस्थान मध्ये घरांना पांढरा रंग का देतात. उत्तर, राजस्थान मध्ये तापमान खूप जास्त असते, पांढऱ्या रंगामुळे आपाती उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते, म्हणून राजस्थान मध्ये घरांना पांढरा रंग देतात. प्रश्न ई आहे, खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा. उत्तर, दिवसा सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता प्रारणामुळे जमीन लवकर तापते व जमिनीलगतच्या हवेची घनता कमी झाल्याने ती वर जाते. यावेळी समुद्रावर त्या मानाने कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा जमिनीच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने खारे वारे वाहतात. रात्री जमीन लवकर थंड होते, त्यामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता अधिक होते. त्या मानाने समुद्रावर हवेचे तापमान अधिक असते व घनता कमी असते. अशा वेळी जमिनीवरची हवा समुद्राच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने मतलई वारे वाहतात. ई प्रश्न आहे, उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा. उत्तर, उष्णतेच्या संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. 1, वहन. 2, अभिसरण. 3, प्रारण. प्रश्न उ आहे, अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा का असतो. उत्तर, अंटार्क्टिका खंडात तापमान कमी असते, काळ्या रंगाच्या पदार्थावर किंवा वस्तूवर पडणाऱ्या उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते. पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा असल्याने उष्णतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊन त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान कायम राखण्यास मदत होते. प्रश्न उ आहे,
खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेली असतात? उत्तर, उष्णतेच्या अभिसरणात जमिनीलगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा खाली येते, त्यामुळे अभिसरण प्रवाह तयार होतात। म्हणून खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात। प्रश्न क्रमांक 4 आहे, शास्त्रीय कारणे लिहा। त्यामधील अ प्रश्न, साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकते, पण बोरोसिनने बनवलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही। उत्तर, साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वहन वेगाने न झाल्याने बाटलीच्या ज्या भागावर पाणी पडते तेथील काचेचे लगेच प्रसरण होते, परंतु त्या शेजारील भागाचे त्या मानाने फार कमी प्रसरण झाल्याने बाटली तडकते। बोरोसिलने बनलेल्या काचेच्या बाटलीतील उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वेगाने वहन झाल्याने काचेचे फारसे नैक समान प्रसरण होत नाही, त्यामुळे ती बाटली तडकत नाही। हा प्रश्न, उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात। उत्तर, उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान जास्त असते तेव्हा उष्णतेने प्रसरण झाल्यामुळे टेलिफोनच्या तारा लोंबकळतात। हिवाळ्यात वातावरणाचे तापमान कमी असते तेव्हा तारांचे आकुंचन झाल्याने त्या समांतर होतात। ई प्रश्न, हिवाळ्यात गवतावर दव बिंदू जमा होतात। उत्तर, हवेत पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प असते। हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता तापमानावर अवलंबून असते। हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यास ज्यादा पाण्याचे गवतावर संघटन होऊन त्याचे दव बिंदू तयार होतात। प्रश्न ई, हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो। उत्तर, लोखंड उष्णतेचे सुवाहक आहे तर लाकूड उष्णतेचे दुर्वाहक आहे। हिवाळ्यात रात्री वातावरणाचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा बरेच कमी असते, अशा वेळी लोखंडाच्या खांबाला आपण हात लावल्यास उष्णतेचे वहन सहजपणे आपल्या हाताकडून लोखंडाच्या खांबाकडे होते, त्यामुळे आपल्या हाताला तो खांब थंड लागतो। मात्र लाकडी दांड्याला हात लावल्यास त्या प्रमाणात उष्णतेचे वहन न झाल्याने तो लोखंडी खांबासारखा थंड लागत नाही। व्हिडिओ सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। बाय।